रेशमा दिसली नेहाला घ्यायला गेला आणि रेशमाने तेवढ्यात बघितलं हा म्हणजे ती चादर अशी उठली ना तर ते असं मिठीत घ्यायला गेलं काहीतरी पाहिजे तिकडे बोलायला आणि ते समोर आलं रोले ऍक्शन बँड बाजा वारात हा शो मी बऱ्याच वर्षानंतर मराठीमध्ये करते आणि त्याचं एक कारण म्हणजे मला ह्या शोची जी संकल्पना आहे ती खूपच आवडली. एकतर लग्न समारंभाशी निगडीत असा हा शो आहे ज्याच्यामध्ये मी एका निर्णायकाच्या खुर्चीवर बसून खूप खेळ खेळणार आहोत आम्ही. नवीन जी जोडपी आहेत ज्यांचं साखर पुढं झालं आहे पण लग्न झालेलं नाही अशा जोड्या आणि त्यांच्या कुटुंबांसह आम्ही हा खेळ रचलेला आहे आणि त्याच्यात चिक्कार आहेर मिळतो सगळ्या जोड्यांना. त्यामुळे भरपूर मजा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर काही अत्यंत भावनिक असे क्षण पण आम्ही अनुभवतो आणि त्याच्यामधून आम्ही जातो. एकंदरीतच अनुभव इतका सुंदर आहे माझा ह्या शोच्या बाबतीत आणि पुष्कराजबरोबर काम करायला पण खूप मजा येते. झी मराठीची टीम आणि त्यांच्याबरोबर माझे संबंध खूप पूर्वीचे आहेत त्यामुळे मला आनंद आहे की पुन्हा एकदा मी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर येत आहे. आणि कमालीची गोष्ट आहे म्हणजे झी फाईव्हवर तुम्ही हा शो कधीही बघू शकता, किती वेळाही बघू शकता आणि असा शो आहे जे म्हणजे सगळं कुटुंब बसून एकत्र बघू शकतो. असे खूप रेअर शोज आहेत आणि त्याच्यातला हा एक आहे. तर खूप आनंद येतो आहे आणि आय एम शुअर की तुम्ही पाहिलात तर तुम्हालाही खूप आनंद पडेल. हाय हॅलो नमस्कार, मी ऋता दुर्वे म्हणजेच मनवडूडू झालं मधली दीपू. आणि आत्ताच तुम्ही पाहिलं आहे की नुकतंच आईला इंद्रा आणि दीपूबद्दल कळलं आहे आणि आता ती दीपू जिथे जिथे जाते तिथे सगळीकडे ती येते आहे. आता पुढे काय होणार आहे हे त्यासाठी जर तुम्हाला एपिसोड्स बघावे लागते आणि ऑल्सो तुम्हाला माहिती आहे दीदीच्या बाबतीत नयन आणि स्नेहलता काय काय करताय, तर दीपू त्या क्षणी तिथे पोचते आणि त्यानंतर काय होतं एवढा का आवाज वाढवलाय. तुला काय करायचं गं? हा तो लाडवा तडवा आणला ना ते आणि निघ. कसला आवाज आहे? अगं काही नाहीये, उंदीर झाले सल्ली. काकू दीदी कुठे आहे? ए दीपिका, ती ना नयन बरोबर नयनच्या मामाकडे गेलीये. तो लाडवा तडवा आणलाय ना, दे दे आधी तो डबा. तुम्ही दीदीला फोन करायला सांगाल का? मला तिचा फोन नाही लागत आहे. हो सांगते मी. जा न
म्हणजे तिला कळतं का दीदीला त्रास होतोय का की तिला नाही कळत हे पण तुम्हाला एपिसोडमध्ये दिसेल. तर प्लीज बघत राहा मन उरुळू झालं झी फाईवर केव्हाही कुठे आणि कधी. हाय, वेल मी शिल्पा, सॉरी तुमची अनामिका, आणि आम्हाला तुमचा फीडबॅक मिळतोय. खूप मेल्स येत आहेत, खूप सारे कमेंट्स येत आहेत, पोस्ट करते मी त्याच्यावर. आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आहेत त्यांची एक छोटी नोट केली जाते, आणि ज्या आवडत आहेत ते ऑब्व्हियसली वाचून खूप आनंदही होतो. कुठल्याही कलाकाराला त्याच्या कामाची पावती मिळाली की खूप आनंद होतो, नाही का? बरं, सो मी तुम्हाला फक्त एक गंमत सांगणार आहे की फायनली पट्या आणि अनामिका डेटवर जात आहेत. पण अनफॉर्च्युनेटली कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट आहे, आणि ती डेट एक्झॅक्टली अनामिकाला हवी आहे तशी जात नाही. तुला ना संदीपच सोनं करता येत म्हणून मी चोरून गेली असं. तिला पण असंच लटकवत ठेवलं असेल आणि कंटाळून निघून गेली. काही तू बोलतोस, तू मला मेसेज पाठवून इथे बोलवलंस. आपण लिटल इटलीला एक वाजता भेटू असतो. आणि मग कदाचित थोडीशी गडबड होऊ शकते, आणि ती गडबड कुठे होणार आहे, किती होणार आहे ते तुम्हाला बघितल्यावरच कळणार आहे. सो ऑब्व्हियसली कधीही बघू शकता झी फाईव्ह वर. टाटा. मा नमस्कार. सो आज आम्ही इथे दोन सीन्स केले जिथे नेहा पॅलेसवर येते, परी पण असते तिच्यासोबत, आणि ती काका काकूंना घेऊन आता इथे पॅलेसवर आली आहे. कारण यश म्हणाला आपण काकाकूंना पण पॅलेसवरच ठेवूया. सो ती इथे पॅलेसमध्ये ह्या सगळ्यांबरोबर राहती आहे. खोटं ऑलरेडी तिने बोललेली आहे ती की माझं लग्न झालेलं आहे यशशी, जेव्हा तिचं लग्न नाही झालं आहे. परी तिची मुलगी नाही आहे असं म्हणाली आहे सगळ्यांना. सो ऑलरेडी ती खूप खोटं बोलून झालं आहे तिचं, आणि आता इथे आल्यावर तिला एक वेगळं दडपण आहे दॅट ती इथली नसल्यामुळे, म्हणजे पॅलेसमधची सवय नसल्यामुळे. ऑफकोर्स त्यांच्या ते चाळीतल्या राहणारे लोक मिडल क्लास फॅमिलीतले, आणि अचानक ह्या फॅमिलीत आल्यावर असणारे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ते तिला फेस करावे लागतात. तिला म्हणजे परीला, काका काकूंना, आणि जे ती बघती, आणि त्याचा तिला भयंकर त्रास होतोय. पण ती काहीच करू शकत नाही आहे. फॉर एक्झाम्पल जो पहिला सीन होता ज्याच्या डायनिंग टेबलवर काकांना काट्या चमच्याने खाता जमत नाही आहे, आणि ते खायला जातात, सिम्मी मुद्दामून त्यांना त्रास देण्यासाठी होऊन काहीतरी करते, आणि नेमकं ते अंड सांबारमध्ये पडतं, आणि मग सिम्मीच्या तोंडावर सगळा सांबार उडतो, आणि मग काकांना हिणवलं जातं की कसं ते गरीब आहे त्यांना जमत नाही, ह्याचा काकांना त्रास होतो, आणि ते बघून नेहाला त्रास होतो. आणि नंतर आता एक जो मोठा सीन आहे जो घडणार आहे, म्हणो फ्रीज डिक्रीज सीन जे आपण म्हणतो, की त्याच्यात कळणार आहे की कशा पद्धतीने परीला, पिकचू आणि त्याचे फ्रेंड्स त्रास देतात, आणि नेहा तिला कसं समजवते. सो हा तो खूपच खरं तर छान आणि खूप असा
भिडणारा सीन आहे. सो आय थिंक ह्याच्यानंतर आम्ही जो करणार होतो, पण हे दोन्ही सीन त्याचे बिल्टअप आहे. आयुष्यात घडत असताना नेहा कसं सर्व्हाइव्ह करेल आणि कशी ती पॅलेसवर राहील, नाही राहणार, निघून जाईल, यशशी बोलेल, नाही बोलणार, चिडेल, हे सगळं लवकरच कळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल झी फायवर हा शो कधीही केव्हाही, आणि स्पेशली BTS झी फायवर नक्की बघायला विसरू नका.